मंडळी, माझं नाव रवीना काटे. आय होप तुम्हाला माझा आधीचा ब्लॉग आवडला. तो ब्लॉग इनडोअर होता. आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे एका दुसऱ्या प्रवासावर, आउटडोअर प्रवासावर. आय होप तुम्हाला हा करंट ब्लॉग आवडेल. प्लीज प्लीज कॉमेंट करा, मला सजेशन द्या. ब्लॉग करणं ही माझ्यासाठी नवीन गोष्ट आहे, त्यामुळे मी जेवढे जास्त ब्लॉग्स करेल तेवढं माझ्याकडून इम्प्रूव्हमेंट होईल. आणि तुमच्या सजेशनशिवाय हे काही होऊ शकत नाही. मला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानायचे आहेत. माझ्या इंस्टाग्रामवर तुमच्यातल्या खूप लोकांनी मला ब्लॉग कर सजेस्ट केलं होतं. सो मी या ब्लॉगिंग जर्नीला सुरुवात केली आहे. आजचा ब्लॉग हा आउटडोअर ब्लॉग आहे, तर मला असं वाटतंय की तुमच्या सर्वांना यातून खूप खूप व्हिज्युअली बघायला भेटेल. विदाउट फर्दर डू, वेळ न वाया घालवता, लेट्स गो इन दिस ब्लॉग. पीस आउट. Hi, Manali. Where are we going, Mansi? Somewhere in this Nebraska. Nebraska. We are going to Kalingan. Kalingan. Good one, good one. You're going to Lincoln. No, I'm going to Kalingan. Kalingan. ओमहापासून लिंकनला जायला जवळजवळ एक तास लागतो, एक दीड तास. तर मग प्रणव आणि सुनंदिनी, जे माझे फ्रेंड्स आहेत, ते तुम्हाला थोड्या वेळाने पाहायला मिळतील. प्रणवने हा प्लॅन केला. जर तुम्हाला ओमहापासून बाहेर निघायचं असेल तर लिंकन हा चांगला ऑप्शन आहे, कारण इथे हिस्टॉरिकल बिल्डिंग्स वगैरे आहेत आणि डाऊनटाऊन एरियाही तसा मस्त आहे फक्त हँगआउट करण्यासाठी. तर मग आम्ही काय केलं या प्रवासामध्ये, आत्ता सध्या तरी तुम्ही जे काही बघताय त्याच्यावरून तुम्हाला समजेल की मी खूप सारी गाणी म्हणली, काही चुकीची म्हणली. आम्ही इथं आलेलो आहे डाऊनटाऊन एरियामध्ये आणि इथेच आम्ही एका ब्रुअरीला व्हिजिट केलं. तिथून बाहेर आल्यानंतर आम्हाला ही एक ट्रेन दिसली, माझ्या बहिणींनी मस्त फोटो काढले आणि मग आम्ही ह्या सगळ्या ज्या मुली आहेत त्या कोणाचतरी बर्थडे सेलिब्रेट करत होत्या असं मला वाटतंय. त्या मस्ती करत होत्या याच छोट्याशा अशा गाडीमध्ये आणि तुम्हाला आवाज तर ऐकायला येईलच. नाईस समर डे. नंतर आम्ही मेक्सिकन रेस्टॉरंटमध्ये गेलो. मेक्सिकन फूड हा एक चांगला ऑप्शन आहे, कारण भरपूर गोष्टी आहेत त्या फ्रेश असतात. या रेस्टॉरंटमध्ये एवढी मजा आली नाही, कारण या रेस्टॉरंटमध्ये आमच्यातल्या खूप लोकांना जी काही ऑर्डर आम्ही केली ती आवडली नाही अजिबात. सो नेक्स्ट टाईम लिंकनमध्ये आल्यानंतर आम्ही प्रॉब्ली या रेस्टॉरंटमध्ये नाही जाणार. बट एनीवेज, ग्रेटफुल फॉर फूड अँड बी एबल टू अफोर्ड. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आम्ही सगळ्यांनी एकत्र टाईम स्पेंड केला. या पर्टिक्युलर दिवशी वेदर खूप हाय टेम्परेचरमध्ये होतं, त्यामुळे आम्ही थोडा वेळ बसलो. मग थोडंसं ऊन डाऊन गेल्यानंतर मग आम्ही नेब्रास्का स्टेट कॅपिटल बिल्डिंगला व्हिजिट केली. आम्ही खूप उशिरा संध्याकाळी गेलो होतो, त्यामुळे बिल्डिंग क्लोज झालेली होती. तरीसुद्धा आम्ही इथे थोडा वेळ बसलो. वी जस्ट चॅटेड, टूक नाईस पिक्चर इन द सन, सनकिस्ट अँड ॲज यू कॅन सी बिल्डिंग, खूप मोठी बिल्डिंग आहे. सो इट वॉज ऑलरेडी इंटरेस्टिंग. आतमध्ये गेलो नाही तरीसुद्धा आम्ही इथं चांगला टाईम स्पेंड केला. मग नेक्स्ट आम्ही गेलो संकन गार्डन्सला, जिथे सगळीकडे खूप शांती होती, खूप पीसफुल वातावरण होतं. सगळे जे कोणी तिथे आले होते ते सगळेजण वॉक्स घेत होते. जस्ट व्हेरी काम, इंटरेस्टिंग, ग्रीन एन्व्हायरमेंट. दिस इज प्रणव आणि सुनंदिनी. आणि ॲज यू कॅन सी सगळीकडे झाडं होती, लोटसेस, काही स्टॅच्यूज होते अँड डिफरंट स्पीसीज ऑफ प्लांट्स. आणि यामध्ये इज लिटल बिट ऑफ फिशी. सो या टायमाला आमच्या सगळ्यांच्या बॉडीमध्ये एकदम असा कामनेस होता आणि एकदम आम्ही स्लो झालो फ्रॉम द प्लॅन वी हॅड बिफोर. हियर यू कॅन सी
गार्डन्सच्या प्लॅननंतर आम्ही घरी जायचं ठरवलं. मग आम्ही सनसेटच्या वेळेस ओमाहाला परत जाण्याचं ठरवलं होतं. Yeah, sure. That should be fine. This wood. See, like people are looking at us. Yeah. Interesting. Wow, this is interesting. 2 rupees, 2 rupees. 2 rupees. चाललाय कुठं? व्हिडिओ अजून संपलेला नाही आहे. मी तुम्हाला अजून साऱ्या खूप साऱ्या गोष्टी दाखवणार आहे. थांबा. गुड नाईट. वी ब्रॉट यू फॉर दिस हियर. हां, सी दॅट्स व्हाय शी सेड यस टू दिस प्लान. एक्चुअली दिस इज अ नाइस प्लेस टू लाइक जस्ट यू नो व्हाट, लेट मी टेक यू फॉर अ वॉक. माझ्या घराच्या समोरच जवळच एक ट्रेल आहे. या ट्रेलवर मी जे वॉक्स घेते ते मी खूप खूप एन्जॉय करते. थोडं चालून पण होतं आणि एकट्या ज्या अशा मी वॉक्स घेते त्यामुळे खूप साऱ्या मला आयडियाज येतात. सेल्फ रिफ्लेक्शन होतं. तर चला, लेट्स गो. तुत्तू पाहिले पिकलेले आणि मग काढले आणि खाल्ले. फ्रायडेला आम्ही बॉलिंग करायला गेलो ओमाहामध्येच. कधी कधी आम्ही बॉलिंग करतो, कधी कधी फक्त फ्रेंड्सच्या घरी हँगआउट करतो, कधी कधी जातो कॉकटेल्स घेतो, कधी कधी लुईस अँड पार्क सारख्या एकदम असं जिथून सिटी पाहायला मिळेल तिथे जातो. सो या ओमाहा बोरिंग वाटतो किंवा खूप लोक असं म्हणतात बोरिंग वाटतो, पण मला असं वाटतं की जर तुमच्याबरोबर खूप चांगले फ्रेंड्स असतील, चांगलं कनेक्शन असेल तुमचं त्यांच्याबरोबर, तर नो प्लेस इज बोरिंग. ओमाहामधला नोलीजचा पिझ्झा आहे तो मला खूप आवडतो. सो वी आर ॲट पिझ्झा प्लेस. चलो, वेल, आपला गुड बाय बोलायचा टाईम झाला आहे आता. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि मला सजेशन्स द्या. फॉलो मी ऑन इंस्टाग्राम आणि सगळ्यांनी स्वतःची खूप खूप काळजी घ्या. बाय बाय मंडळी, बाय. चेक द माइक अँड मेक शुअर इट साउंड राईट बॉयज.